अनघा माझ्यासाठी थोडस चहा टाकशील? करते. काय कर संजना, त्यांच्यासमोर किती बोलत होतीस तू? आई, ऐकू येत नसताना कानाचं मशीन न लावता येणं हा वेडेपणा नाहीये का? असेल, पण तुला तो किती वेळ सहन करावा लागला सांग ना. कांचन इकडे, तू इकडे जाऊ दे ग, इकडे बैस. आणि बघ, मी यावेळेस ठरवलेलं आहे, राजाभाऊंना सरळ एक पत्र लिहायचं आणि त्यामध्ये सांगायचं की राजाभाऊ तुमच्याशी संवाद साधणं कठीण होत चाललंय, तेव्हा कानाला मशीन लावा, नाहीतर इथून पुढे तुम्ही एकटे पडाल. नाहीतर काय, खरच लिहा, नक्की लिहा. गरम पाणी पिते मी, घसा दुखायला लागलाय माझा. संजना गरम पाणी घेऊन ये ग. गौरी गरम पाणी आण ना प्लीज, आईंसाठी आणते. झालं काय हो, अरुंधती निघाली की नाही? हो, तिचा SMS आला. तिला सांगा एअरपोर्ट वर बस स्टँड सारखं वागू नकोस. संजना आई कुठेही व्यवस्थितच वागते, ती साक्षर आहे. अच्छा, तिला वाचता येतं, तोंड उघडून नीट विचारता येतं, ती सगळं व्यवस्थित मॅनेज करेल, तू नको काळजी करूस, कळलं? नाही नाही, मला तिची काळजी नाहीये, इतर प्रवाशांची काळजी आहे मला. संजना एखाद्याच्या प्रयत्नावर असं हसू नये. अहो खरंच जमेल ना तिला एकटीनं प्रवास करणं? जमेल आई, ती म्हणाली ना जमेल, मग जमेल. बरं चला, मला ऑफिसला जायचंय, मी तयारी करतो. अरे केळकर साहेब नमस्कार, या ना या. अरे मिस्टर केळकर, आज चक्का अरुंधती नसताना तुम्ही इथे आला? आय मीन जनरली तुमचं अरुंधतीकडे युजली काम असतं ना, पण आज अरुंधती इथे? ती नाहीये. या माहितीये मला, आमच्याच कामाकरता ती गेली, आमच्याच कंपनीनं तिला पाठवलंय आणि तिथं गेल्यावरही ती कामच करणार आहे, बाकी काही नाही. अहो या ना बसा. नको आप्पा, निवांत बसून बोलावं असं काही नाहीये. आप्पा मग काही मोठं काम नसणार आहे त्यांचं, उभ्या उभ्या बोलून जातील ते. काम मोठं नाहीये, पण त्याचे फार मोठे परिणाम मात्र अपेक्षित आहेत. म्हणजे मुद्द्यावर येतो. मी आज या प्लॅटफॉर्म वरनं अरुंधतीची जाहीर माफी मागतो. अरुंधती, आजपर्यंत मी तुझ्याशी जे वागलो त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. आय एम सॉरी, तुझ्याकडे पाहिलं की 25 वर्षाचा संसार. तुमच्यापर्यंत आला वाटता हा इंटरव्ह्यूचा व्हिडिओ? मी मंगळावर राहत नाही मिस्टर देशमुख, आणि इथे असणाऱ्या सगळ्यांना हा व्हिडिओ दिसेल याची चांगलीच सोय केली आहे तुम्ही. मी एक मिनिट, काय कसला व्हिडिओ? आई थांब, मी सांगतो तुला. मध्यंतरी आपल्या घरी काही रिपोर्टर्स आले होते, त्यांना वहिनीच्या नातेवाईकांचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. त्या अनुषंगाने आप्पा बोलले, दादाही त्यांच्याशी बोलला, आणि इन फ्रंट ऑफ द कॅमेरा दादाने सगळ्यांसमोर हात जोडून वहिनीची जाहीर माफी मागितली. अगं बाई अनिरुद्ध. हो आई. अहो बघितलं का, मी देवाच्या दर्शनाला गेले आणि देवाने अनिरुद्धला सुबुद्धी दिली. बाकी सगळं बरोबर बोललात काकू, फक्त शेवटचं वाक्य चुकलं. म्हणजे? त्यांना सुबुद्धी नाही, दुर्बुद्धी झाली. अनिरुद्ध देशमुखांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, अरुंधतीची जाहीर माफी मागितली, पण मुळात हे सगळं पत्रकारांसमोर बोलावं ही दुर्बुद्धी यांना झाली.